बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांना त्यांचे चाहते अनेक नावांनी हाक मारतात. कोणी त्यांना शतकातील महान नायक म्हणतात तर कोणी त्यांना शहेनशाह म्हणतात. पण चाहते त्यांच्यावर खूप प्रेम करतात. 11 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांचा 80वा वाढदिवस साजरा करत आहेत. अमिताभ यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक किस्से आहेत ज्याबद्दल चाहते वेळोवेळी वाचत असतात. पण तुम्हाला माहित आहे का की अभिनेते वर्षातून 2 त्यांचा वाढदिवस का साजरा करतात? जाणून घेऊया. अमिताभ बच्चन वर्षातून 2 काही खास कारणासाठी वाढदिवस साजरा करतात. 11 ऑक्टोबर रोजी त्यांचा पहिला वाढदिवस साजरा केला जातो. या दिवशी त्यांचा जन्म अलाहाबाद आता प्रयागराज येथे झाला होता आणि 2 ऑगस्ट रोजी त्यांचा दुसरा वाढदिवस आहे. कारण 1982 मध्ये या दिवशी त्यांचा दुसऱ्यांदा जन्म झाला होता जेव्हा ते मृत्यूच्या मार्गावर होते. बंगळुरू मध्ये कुली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांच्यासोबत अपघात झाला होता. 24 जुलै 1982 रोजी बंगळुरू मध्ये अमिताभ बच्चन आणि पुनीत सार यांच्यात कुली चित्रपटाचा ऍक्शन सीन चित्रित होत होता. या दरम्यान पुनीतचा ठोसा चुकून अमिताभ यांच्या पोटात लागला. अमिताभ जागेवरच जमिनीवर कोसळले. त्यांची प्रकृती इतकी बिघडली होती की त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया केल्या. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात हलवण्यात आलं. मीडिया रिपोर्टनुसार अमिताभ यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांना त्यांच्यावर दुसरे ऑपरेशन करावे लागले. याआधी डॉक्टरांनी अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर एकदा तर डॉक्टरांनी अमिताभ बच्चन यांना मृत घोषित केलं होतं. पण 2 ऑगस्ट रोजी त्यांनी अचानक एक अंगठा हलवला. त्यानंतर त्यांची तब्येत हळूहळू सुधारत गेली. या दरम्यान केवळ कुटुंबीयच नाही तर बिग बींचे लाखो चाहतेही त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होते. अमिताभ बच्चन यांना 24 सप्टेंबर रोजी ब्रिज कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर त्यांना भेटण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने आले होते. अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर त्यांना भेटण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने आले होते. या दरम्यान हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर अभिनेत्याने चाहत्यांना सांगितलं, जीवन आणि मृत्यू यांच्यातील एक भयानक परीक्षा होती. 2 महिने रुग्णालयात मृत्यूची लढाई संपली आहे. आता मृत्यूवर विजय मिळवून मी घरी परतत आहे. 2 ऑगस्टला अमिताभ बच्चन यांना वाढदिवसानिमित्त आजही अनेक जण शुभेच्छा देत असतात.